नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे आजचं जे सेशन आहे पोलीस भरतीची आपण सराव परीक्षा सुरू केलेली आहे आणि आजचा जो सेशन असणार आहे सेशन नंबर अकरा तर मित्रांनो अगोदरचे आपण जर दहा सेशन बघितले नसेल प्रत्येक सेशनमध्ये आपण पंचवीस प्रश्न उत्तर घेत असतो तर ते बघण्यासाठी वरती आय बटनवर तुम्ही क्लिक करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला तुम्हाला प्लेलिस्टसुद्धा दिलेली आहे पोलीस भरती ते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपण समोर वळूया व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तेलंगणा हे राज्य केव्हा निर्मिती झाली दोन हजार चौदा दोन हजार पंधरा की दोन हजार सोळामध्ये तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे भारताचं हे अठ्ठावीसवं राज्य बनलं दोन जून इसवी सन दोन हजार चौदामध्ये तेलंगणाची स्थापना झाली भगवान गौतम बुद्ध यांच्या पित्यांचे नाव काय होते बालभट्ट विष्णुगुप्त शुद्धोधन की शुद्रक तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे शुद्धोधन भगवान गौतम बुद्ध यांच्या पित्यांचे नाव गौतम बुद्ध यांचे नाव होते सिद्धार्थ आईचे नाव मायादेवी तर मुलाचे नाव राहुल मराठीतील पहिले मासिक कोणते होते दिग्दर्शन प्रभाकर मराठा की केसरी तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे दिग्दर्शन दिग्दर्शन याचे जे संस्थापक आहे ते आहे बाळशास्त्री जांभेकर प्रभाकर याचे जे आहे साप्ताहिकचे भाऊ महाजन मराठा लोकमान्य टिळक यांनी सुरू केलं हे वृत्तपत्र होतं केसरी लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे साप्ताहिक पहिलं मासिक विचारलेलं आहे तर पहिलं मासिक जे आहे ते दिग्दर्शन आहे जे बाळ शास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं केंद्र सरकारनं इलेक्ट्रिक वाहनवर कोण्या रंग रंगाची जी आहे नंबर प्लेट लावणं बंधनकारक केलं ला आहे लाल कलर पिवळा कलर हिरवा कलर की पांढरा कलर तर मित्रांनो योग्य उत्तर आहे तो म्हणजे हिरवा कलर हिरव्याच्यावरती जे आहे पांढऱ्यामध्ये नंबर आणि हिरव्याच्यामध्ये पिवळा जे टॅक्सी राहते त्याच्यासाठी सिपरी रिपोर्टनुसार सैनिकावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता ठरला आहे अमेरिका भारत की सौदी अरेबिया तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे अमेरिका हा सैन्यावर सर्वाधिक जास्त खर्च करतो याच्यामध्ये भारत जे आहे चौथ्या स्थानावर आहे पश्चिम बंगाल येथे आलेलं चक्रीवादळचं जे नाव होतं नुकतं जे चक्रीवादळ आलं होतं फनी वायू वेग अंफान पश्चिम बंगालमध्ये तर योग्य उत्तर आहेचं अंफान समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला आशियाई देश कोणता ठरला ताईवान भारत पाकिस्तान तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे ताईवान समलिंगी जोडप्यांना त्यांची एक संघटना स्थापन करावी अशी संमती देशाच्या विधिमंडळाने सुद्धा दिली कोणत्या राज्य सरकारने भूजल कायदा दोन हजार वीस तयार केला आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश की कर्नाटक तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश भूजल कायदा दोन हजार वीस बाल अधिकार निर्देशांक दोन हजार एकोणीसमध्ये भारत कोणत्या स्थानी आहे एकशे सतरा सत्त्याण्णव सत्याहत्तर की एकशे सत्तेचाळीस तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे एकशे सतराव्या स्थानी जो आहे बाल अधिकार निर्देशांक दोन हजार एकोणीसनुसार भारत एकशे सतराव्या स्थानी आहे प्रथम स्थानी कोण आहे जर विचारलं बाल अधिकार निर्देशांक दोन हजार एकोणीस तर आईसलँड विश्व बँकेचे अध्यक्ष कोण आहे स्टीवन मुचिन डेव्हिड मलपास की विल्बर रॉस तर वर्ल्ड बँकेचे जे आहे डेव्हिड मलपास है? है। तेरा वे है? हे अध्यक्ष आहे तेरावे अध्यक्ष आहे ते अमेरिकेचे आहे याची जे फाउंडेशन झालं ते एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये विश्व बँकेची स्थापना झाली याचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिकेमध्ये द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक कोण आहे नरेंद्र मोदी राजीव कुमार रघुराम राजन तर मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा आहे रघुराम राजन यांचं हे पुस्तक आहे द थर्ड पिल्लर ब्लॅक होलचं अलीकडे छायाचित्र काढण्यात आलं होतं ते कोण्या आकाशगंगेमध्ये स्थित आहे द मिल्की वे सायरस एटीन एम एटी सेवन तर योग्य उत्तर आहे एम एटी सेवन जी आकाशगंगा आहे त्याच्यामध्ये स्थित आहे आपली जी आकाशगंगा आहे तिचं नाव काय आहे तर द मिल्की वे आणि या ब्लॅक होलचं जे नाव आहे पो हे वी असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे भारताने कोण्या नदीवरती सर्वाधिक लांब असा सस्पेन्शन पूल बांधला आहे रावी नदी कोसी नदी सिंधू नदी की गंगा नदी तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे सिंधू नदीवरती हा सस्पेन्शन पूल आहे दोनशे साठ फूट लांबचा हा पूल आहे आणि याचं नाव काय मैत्री ब्रिज कोणत्या ग्रहाचा आंतरिक भाग हा एक ठोस धातूचा बनला आहे असं नासानं म्हटलं आहे शुक्रवा शुक्र ग्रह शनिग्रह बुधग्रह की मंगळ ग्रह तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे बुध ग्रह बुधग्रहाचा जो आंतरिक भाग आहे हा एक ठोस धातूचा बनला आहे जागतिक वसुंधरा दिवस किंवा पृथ्वी दिवस हा कधी साजरा केला जातो सा बावीस जून बावीस मे की बावीस एप्रिल तर मित्रांनो योग्य उत्तर बावीस एप्रिल रोजी जो आहे जागतिक वसुंधरा दिवस किंवा पृथ्वी दिवस साजरा करण्यात येतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती नऊशे चाळीस नऊशे बावीस नऊशे पंचवीस की नऊशे एकोणतीस तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे नऊशे एकोणतीस केरळमध्ये दोन हजार अकरानुसार जे आहे एक हजार चौऱ्याऐंशी स्त्रिया हजार पुरुषांच्या मागे तामिळनाडूमध्ये नऊशे शहाण्णव तर महाराष्ट्रामध्ये नऊशे एकोणतीस तर पंजाबमध्ये आठशे पंच्याण्णव पंजा तर दिल्लीत आठशे अडुसष्ट महाराष्ट्रात खनिज संपन्न क्षेत्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे इतकं आहे एक टक्का दोन पॉईंट पाच टक्के पाच पॉईंट दोन टक्के की आठ टक्के तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे दोन पॉईंट पाच टक्के इतकं जे आहे खनिज संपन्न क्षेत्र आहे महाराष्ट्रात प्रामाणिकपणा हे आहे कुठलं नाम आहे सामान्य नाम आहे विशेष नाम आहे क्रियापद आहे की भावाचक नाम आहे तर मित्रांनो योग्य उत्तर आहे हे, हे भाववाचक नाम आहे प्रामाणिकपणा याच्यातून भाव व्यक्त होतो म्हणून याला काय म्हणतात भाववाचक नाम म्हणतात कारगिलचं युद्ध हे केव्हा झालं होतं एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार की दोन हजार एकमध्ये तर मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये कारगिलचं युद्ध झालं होतं तीन मे पासनं सव्वीस जुलैपर्यंत हे युद्ध चाललं होतं शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणाचं आहे विजय तेंडुलकर विजय पाटण पाटकर की राम गणेश गडकरी तर योग्य उत्तर आहे विजय तेंडुलकर यांनी हे लिहिलेलं नाटक आहे शांतता कोर्ट चालू आहे नानासाहेब पेशवे यांचे सेनापती कोण होते अहमद शहा तात्या टोपे रंगो बापूजी यापैकी नाही तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे तात्या टोपे भारताचा शेवटचा गव्हर्नर व पहिला व्हाईसराय कोण होता डलहौसी हो कॅनिंग की मेयो तर योग्य उत्तर आहे कॅनिंग भारताचा शेवटचा गव्हर्नर व पहिला व्हाईसराय लक्षात ठेवा कॅनिंग स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क काय व तो मी मिळवणारच हे उद्गार टिळकांनी कोठं काढले पुणे सातारा बेळगाव की मुंबई असे काही पर्याय दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे बेळगाव स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क काय व तो मी मिळवणारच हे उद्गार जे आहे टिळकांनी लोकमान्य टिळकांनी बेळगाव इथं काढले भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा ही कोणी केली विस्टन चर्चिल मेजर अटली की लॉरेन्स मित्रांनो योग्य उत्तर आहे मेजर एटली काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो मोर्लेमेंटो कायदा रोलेक कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ट कायदा मित्रांनो योग्य उत्तर आहे रॉलेक्ट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो उत्तर सांगायचं आहे सा ओ याचं पूर्ण रूप काय आहे याचं लॉंग फॉर्म काय हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका याची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल आणि तुम्ही हे जे प्रश्न आहे याचा सरावसुद्धा करू शकता त्यासाठी डिस्क्रिप्शनला ॲपची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही जी आहे लाईव्ह टेस्ट तुम्ही देऊ शकता तरी मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र